डियर फ्रेंड्स, पैकेजिंग ऑफ हेरिडिटरी मटेरियल आपल्या प्रत्येक सेल मध्ये 2.2 मीटर एवढ्या लांबीचं डीएनए पॅकिंग करून ठेवलं जातं। जसं आपण प्रोकॅरियोटिक सेलचा विचार केला, बॅक्टेरियल सेलचा विचार केला, तर आपल्याला इथं डीएनए नॉट स्कॅटर थ्रू आउट सेल, सेलमध्ये सगळीकडे स्कॅटर नाही आहे ते। डीएनए इज निगेटिवली चार्ज्ड, सो इट हेल्प्स विथ सम पॉझिटिवली चार्ज्ड प्रोटीन्स टू फॉर्म न्यूक्लियॉइड। बॅक्टेरियामध्ये हिस्टोन प्रोटीन तर नसतात, परंतु काही नॉन हिस्टोन प्रोटीन्स आहेत आणि त्याच्या मदतीनं हे डीएनए पॅक करून ठेवलेलं असतं। सर्क्युलर डीएनए बनतं, त्याला न्यूक्लिओइड असं आपण म्हणतो। आता डीएनएचा विचार केला किंवा क्रोमॅटिन फायबरचा विचार करू आपण। एक क्रोमॅटिन फायबर आपण जर एनलार्ज केला, इट लुक्स लाईक अ बेड्स ऑन स्ट्रिंग, एखादी माळ जशी असते तसं हे नेचर आपल्याला दिसतं। इट लुक्स लाईक अ बेड्स ऑन स्ट्रिंग। आता माळ म्हटलं की मणी आणि दोरा, दोरा एकच आहे, मणी अनेक आहेत, अनेक मण्यांना एकत्र जोडून ठेवण्याचं काम दोरा करतो। तसंच इथं डीएनएचा धागा अनेक हिस्टोन प्रोटीन बरोबर तो पॅक, हिस्टोन प्रोटीन जे आहेत ते पॅकिंग प्रोटीन असतात या डीएनएला पॅक करण्यासाठी। तर अशा प्रकारे रिपीटेड रिपीटेड मणी दोरा याला आपण न्यूक्लिओसोम युनिट म्हणतो। एक न्यूक्लिओसोम युनिट दुसरं न्यूक्लिओसोम युनिट एक केला, एकाला एक असे जोडले आणि त्याच्या मदतीनं तयार होतं क्रोमॅटिन फायबर किंवा क्रोमॅटिन थ्रेड। एक न्यूक्लिओसोम युनिटचा विचार केला, एका न्यूक्लिओसोम, हा न्यूक्लिओसोम आणि याच्याबरोबर लिंकर डीएनए, पुन्हा दुसरा न्यूक्लिओसोम याच्याबरोबर असणार आहे। तर एक न्यूक्लिओसोमचा आपण डिटेल स्टडी केला तर याच्यामध्ये प्रोटीन आणि डीएनए। काही जण काय म्हणतात 50% हिस्टोन प्रोटीन, 10% नॉन हिस्टोन आणि 40% डीएनए असं म्हणतात, किंवा काही ठिकाणी 1:1 प्रोटीन डीएनए असंही प्रपोर्शन दिलेलं आहे। देअर आर टू टाइप्स ऑफ प्रोटीन्स लाईक मेन हिस्टोन प्रोटीन्स अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स। हिस्टोन इज हेटेरोजिनस ग्रुप ऑफ प्रोटीन्स, दीज आर रिच पॉझिटिवली चार्ज्ड बेसिक अमिनो ऍसिड रिसाइड्स लायसिन आर्जिनिन। हे पॉझिटिवली चार्ज असणारे प्रोटीन्स आहेत कारण डीएनए निगेटिवली चार्ज्ड आहे। हे बेसिक प्रोटीन्स आहेत कारण डीएनए ऍसिड आहे, कारण व्यवस्थित पॅक करून ठेवता आलं पाहिजे। आणि यामध्ये लायसिन आर्जिनिन सारख्या अमिनो ऍसिडचं परसेंटेज जास्त आहे। आता एका न्यूक्लिओसोम मध्ये तसे तर हिस्टोन प्रोटीन महत्वाचे आहेत, त्या देर आर 5 टाइप्स ऑफ हिस्टोन्स लाईक हिस्टोन 1, हिस्टोन नंबर 2A, हिस्टोन नंबर 2B, हिस्टोन नंबर 3 अँड हिस्टोन नंबर 4, असे 5 टाईपचे प्रोटीन्स इथं आहेत। त्या 5 टाईपच्या प्रोटीनपैकी
टू ए चे दोन मॉलिक्यूल, टू बी चे दोन मॉलिक्यूल, थ्री चे दोन मॉलिक्यूल आणि फोर चे दोन मॉलिक्यूल अशी एक प्रोटीनची कोर बनते। इथं पण प्रोटीनची कोर बनली, त्या कोरला आपण म्हणतो ऑक्टामर। आणि त्या प्रोटीनच्या कोर भोवती डीएनए रॅप झालंय, गुंडाळलंय त्याच्या भोवती। समजा ही प्रोटीनची कोर आहे, एक राऊंड कंप्लीट, दुसरा पाऊन राऊंड म्हणजे पावणे दोन राऊंड डीएनएचे या प्रोटीन कोर भोवती होणार, रॅप होणार, पुन्हा पुढे जाणार थोडस लिंकर डीएनए, पुन्हा पावणे दोन राऊंड, पुन्हा लिंकर डीएनए, पुन्हा पावणे दोन राऊंड, पुन्हा लिंकर डीएनए, अशा प्रकारे इथं पॅकिंग केलं जातं। आणि इथं एच वन जे आहे ती स्टॅबिलिटी जास्त देण्यासाठी आहे, प्लगिंग प्रोटीन म्हणतो आपण एच वन इथं असोसिएटेड आहे, इट इज असोसिएटेड विथ लिंकर डीएनए। तर असं एक न्यूक्लिओसोम, दुसरा न्यूक्लिओसोम आणि याच्यामध्ये लिंकर डीएनए। आपण जर डिटेल आणखी त्याचे पाहिले तर एका न्यूक्लिओसोमचं स्ट्रक्चर आपण डिटेल ऑलरेडी स्टडी आता केलेलं आहेच। तर या न्यूक्लिओसोमचं डायमीटर किती आहे, हे आहे 110 अँस्ट्रॉंग युनिट किंवा 11 nm। याची उंची किती आहे, 6 nm किंवा 60 अँस्ट्रॉंग युनिट। एका न्यूक्लिओसोम मध्ये किंवा टोटल न्यूक्लिओसोम युनिट म्हणू आपण, हे लिंकर डीएनए आहे। या कंप्लीट न्यूक्लिओसोम युनिट मध्ये किती बेस पेयर आहेत, तर याच्यामध्ये 2200 बेस पेयर येतात। त्याच्यापैकी या न्यूक्लिओसोम मध्ये 146 बेस पेयर आहेत आणि लिंकर डीएनए मध्ये 54 बेस पेयर आहेत। तर अशा प्रकारे पॅकिंग करण्यासाठी इथं हिस्टोन प्रोटीन्स असतात। आपल्याकडे जी माळ आहे त्याला मण्याला होल पाडून दोरा पुढे नेतो, इथं मण्याभोवती दोरा गुंडाळलेला आहे, मण्याभोवती दोरा गुंडाळलेला आहे। आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स ॲडिशनल पॅकेजिंगसाठी, ॲडिशनल पॅकेजिंगसाठी नॉन हिस्टोन प्रोटीन्स यामध्ये आहेत। तर असं आहे न्यूक्लिओसोम युनिटचं स्ट्रक्चर। 6.6 × 10⁻⁹ बेस पेयर डिवायडेड बाय 200, त्यामुळं 3.3 × 10⁻⁷ न्यूक्लिओसोम्स नंबर एवढा त्याच्यामध्ये आहे। जर टिपिकल न्यूक्लिओसोममध्ये 200 बेस पेयर असतील तर टोटल नंबर ऑफ न्यूक्लिओसोम्स इन ह्युमन 6.6 × 10⁻⁹ बेस पेयर, एवढं तर टोटल डीएनए आपल्यात, ते डिवायडेड बाय 200 म्हणजे 3.3 × 10⁻⁷ एवढे न्यूक्लिओसोम आपल्या सेलच्या डीएनए मध्ये आहेत, या म्हणजे क्रोमॅटिन फायबर मध्ये आहेत। आता हा जो क्रोमॅटिन फायबर आहे, पहा डीएनए हिस्टोन प्रोटीन बरोबर हा पॅक होतो आणि क्रोमॅटिन फायबर बनतो, त्याच्यामध्ये पुन्हा कॉइलिंग 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 होतं, त्यामध्ये पुन्हा सुपर कॉइलिंग कॉइलिंग सुपर कॉइलिंग होतं आणि शेवटी एक क्रोमॅटिड बनतो।
दुसरा एक डुप्लिकेट होऊन बनलेला क्रोमॅटिड यांना जोडलं जातं सेंट्रोमियरनं. एक न्यूक्लिओसोम कसा आहे ते पहा, इथं तर डायग्राम आहेच पण त्याच्याबरोबर एक्सप्लेन करू आपण. इथं हे ऑक्टॅमर आहे, हा 8 प्रोटीन ऑक्टॅमर हिस्टोन प्रोटीन आहेत 8, त्याच्यावरती 2.5 राऊंड डीएनए आहे. हे आहे दोनांना जोडणार लिंकर डीएनए. हे आहे दोघांना जोडणार लिंकर डीएनए आणि याचा मिळून एक न्यूक्लिओसोम युनिट एवढं बनतं. हा याचं डायमीटर किती आहे? 11 nm किंवा 110 angstrom युनिट. आता सेल डिव्हिजन ज्यावेळी होणार असेल त्यावेळी आणखी कॉइलिंग सुपर कॉइलिंग कॉइलिंग सुपर कॉइलिंग होणार आणि क्रोमॅटिड बनणार. तर ते पॅकिंग कसं होतं बघा. इथं जर पाहिलं तर हे 11 nm म्हणजे 110 angstrom युनिट. मग त्याचं कॉइलिंग 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 सेल डिव्हिजनच्या दरम्यान होतं आणि 30 nm क्रोमॅटिन फायबर पॅक्ड न्यूक्लिओसोम बनतात. पुन्हा त्याचं आणखी सुपर कॉइलिंग होतं 300 nm आणखी 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 होतं. पुन्हा 700 nm सुपर कॉइल्ड आणि एक क्रोमॅटिड 700 nm, दुसरा क्रोमॅटिड 700 nm, एक क्रोमोसोम सेंट्रोमियरनं जोडलेला हा जो आहे हा तो 1400 nm मेटाफेज क्रोमोसोम बनतो, व्हिजिबल क्रोमोसोम बनतो. हिस्टोन प्रोटीन हे पॅकिंगसाठी, जसं आपल्याकडं 1000 मीटर लांब धागा आहे पण रीळ, आपण रीळ म्हणजे हिस्टोन प्रोटीन, त्याच्याभोवती आपण गुंडाळतो 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 आणि आणखी ॲडिशनल पॅकिंग आपण नॉन हिस्टोन प्रोटीनचं करतो. इथं जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जो क्रोमॅटिनचा पार्ट आहे तो एक्सपांडेड आहे, लूजली पॅक झालेला आहे. हा ट्रान्सक्रिप्शनसाठी ॲक्टिव्ह पार्ट असतो आणि स्टेन केला तर लाईट कलरनं स्टेन होतो. असा ट्रान्सक्रिप्शन होणारा, लाईट स्टेन होणारा, लूज असणारा, एक्सपांडेड असणारा पार्ट म्हणजे यू क्रोमॅटिन, फंक्शनली ॲक्टिव्ह पार्ट. आणि फंक्शनली इनॲक्टिव्ह आहे, डेन्सली पॅक झालेलं आहे, हायली पॅक्ड रिजन आहे, डार्क कलरनं स्टेन होणारा, फंक्शनली इनॲक्टिव्ह होणारा, ट्रान्सक्रिप्शन न होणारा हा जो क्रोमॅटिन फायबरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो हेटेरोक्रोमॅटिन, हेटेरोक्रोमॅटिन, युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन याप्रमाणे. थँक्यू व्हेरी मच.